नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। तर यामध्ये आपण कापूस पीक व्यवस्था करणार आहे, ते पण 60 ते 75 दिवसांच्या मधातलं, कारण 60 ते 75 दिवसांची ही जी स्टेज असते त्याची अतिशय महत्त्वाची असते, महत्त्वाच्या बाबी व त्याचं काही नियोजन आपण बघणार आहे। कापूस लागवड करून आता 50 ते 60 दिवस अनेक शेतकऱ्यांना पूर्ण झालेले आहेत। कापूस हे अतिशय महत्त्वपूर्ण पीक आहे राज्यामधील, आणि सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत त्याची योग्य निगा राखणे हे आवश्यक आहे। सुरुवातीच्या 2 महिन्यात जर वाढ झाली तरच उत्पादन चांगले मिळते, नाहीतर कापूस पिकाची वाढ कमी होते, उत्पादनात घटसुद्धा होते। मुख्यतः कापूस हे 2 हंगाम येणारे पीक आहे, परंतु हल्ली कापूस काढून रब्बी हंगामात गहू, कांदे किंवा मका अशी पिके घेतली शेतकरी घेत असतात। गुलाबी बोंडअळी व सध्याची परिस्थिती बघता कापूस पीक हे 165 म्हणजे 5 ते 6 महिन्यात 165 दिवसात निघायला हवे, म्हणजेच आपले पीक लवकरात लवकर येईल याकडे शेतकऱ्यांचा लक्ष असतो। शेतकऱ्यांनी लक्ष देणेसुद्धा गरजेचे आहे। ऑक्टोबरपासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो, त्यामुळं आपल्याला बोंडअळी याचे आयात बोंडअळी जास्त बोंडे असतील त्यातील लागतील व आपल्याला त्यातली पीक लवकरात लवकर परिपक्व होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। बेसल डोस दिलेला असेल आणि त्यानंतर 25-30 दिवसांनी खत दिलेलं असेल तर आता 50-60 दिवसांनी खताचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे। दुसरा डोस नेमका काय दिला पाहिजे तर DAP सोबत युरिया आणि MOP, एक बॅग DAP प्लस 30 ते 35 किलो युरिया प्लस 25 किलो MOP अशा प्रकारे हा डोस तुम्ही देऊ शकता, किंवा 40 किलो युरिया प्लस 65 किलो 10-26-26 आणि 5 ते 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट हा तुम्ही देऊ शकता। दोनपैकी कुठलासुद्धा डोस दिला तर चालेल। परत एकदा डोस सांगतो तुम्हाला, एक बॅग DAP प्लस 30 ते 35 किलो युरिया प्लस 25 किलो MOP हा झाला एक डोस, नाहीतर तुम्ही देऊ शकता 40 किलो युरिया प्लस 65 किलो 10-26-26 आणि 5 ते 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, दोनपैकी कुठला पण एक डोस तुम्हाला द्यायचा आहे। गांडूळ खत 1:100 किलो सोबत अझॅटोबॅक्टर 1 किलो आणि PSP 1 किलो याप्रमाणे द्यावे। सुरुवातीच्या काळात पीक तणमुक्त ठेवावे, त्यासाठी खुरपणी करावी, कोळपणी करावी, शेवटी पिकाला मातीची भर घालून घ्यावी व त्यानंतर पाळी देऊ नये, पाणी द्यायची गरज नाही। पीक 50 ते 60 दिवसांचे असताना पांढरी माशी, तुडतुडे आणि थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव दिसून येतो, त्यासाठी फवारणी करणे आवश्यक आहे। निंबोळी अर्क किंवा निंबोळी ऑइलचा वापर करावा। चिकट सापडे निळे किंवा निळे आणि पिवळे लावावेत 20 ते 25 तसेच गुलाबी बोंड अळीचे कामगंध सापडे लावावे 5 ते 6 याप्रमाणे। जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर आपल्याला जे आहेत स्पिनोसॅट 25 SC 165 ते 200 ग्रॅम पर हेक्टर किंवा थायलोकोप्रिट 21.7 SC 100 ते 120 ग्रॅम पर हेक्टर किंवा त्यामध्ये डायफेनिथ्रिऑन 50 WP 600 ग्रॅम पर हेक्टर किंवा त्याच्यामध्ये आपल्याला दिनोट्रेफ्युरान 25 SG 125 ते 150 ग्रॅम पर हेक्टर अशा प्रकारे त्या ठिकाणी द्यावा। त्याच्यामध्ये आणखीनसुद्धा तुम्ही देऊ शकता, त्याच्यामध्ये आपण फ्लुरोबेंडामाईट 8.33%, त्यानंतर जे आहे डेल्टा मेथ्रीन 5.56% W/W किंवा कोणतेही एक सोबत कॉपर ऑक्झिक्लोराईड 50% WP प्लस स्ट्रेप्टोमायसिन हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। कपाशीचे पीक 70 ते 75 दिवसांचे झाले की किंवा 3.5 म्हणजेच की 3.5 ते 4 फुटाचे उंची झाली की शेंडे खोडून घ्यावी, त्यामुळे वाढ थांबून बोंडे लवकर पक्व होण्यास मदत होते, त्यामुळे शेंडे खोडून अतिशय महत्त्वाचे आहे। तसेच 80 ते 90 दिवसांनी गळ फांदीचे शेंडे खोडून घ्यावे। पातेगळ व बोंडगळ दिसून होत असेल तर त्या ठिकाणी 50 PPM आपल्याला त्या ठिकाणी NAA प्लॅनोफिक्स 3 ml प्रतिपंप किंवा 0.52-34 100 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी। कपाशी पिवळी पडलेली असेल किंवा लाल होऊ लागली असेल तर 2% DAP किंवा 100 ग्रॅम 19:19:19 सोबत आपल्याला 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट व 25 ग्रॅम पर मिली सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच की मायक्रोन्युट्रियंटची फवारणी करावी, तसेच सोबत अमिनो ॲसिडचा वापर केला तरी चालेल। तसेच जर वाढ जास्त होत असेल आणि पातेगळ होत असेल तर जिबरलिक ॲसिडचा सुद्धा आपण वापर करू शकता। जर आपण HDPS लागवड केली तर केलेली जर असेल म्हणजेच की 2 ओळी व झाड यातील अंतर कमी असेल
तरच वाढ रोधकाचा वापर करावा, कारण जर तुम्ही लागवड जास्त अंतर ठेवून केलेली असेल आणि कपाशीची वाढ योग्य असेल तर वाढ रोधक फवारण्याची काहीही गरज त्या ठिकाणी नाही, रिकामा खर्च आपल्याला वाढेल. जर खूपच त्या ठिकाणी अव्यवस्थित वाढ झालेली असेल तरच वाढ रोधकाचा वापर करावा. त्याच्यामध्ये सुद्धा पॅक्लोब्युट्राझोल 3 ते 4 ml प्रतिपंप किंवा मॅपिकोएट क्लोराईड 10 ml प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करू शकता. वाढ रोधकाचा वापर केल्यास वाढ थांबते व पीक लवकर काढणीला येते. त्यामुळे जर तुमचं अंतर जास्त असेल तर शेंडे खुळून घेणे फायदेशीर ठरेल. बरेच ठिकाणी जास्त पाऊस झाला असून सततचे ढगाळ वातावरणामुळे कपाशीची वाढ झालेली नाही, अगदी 1 फूट कपाशी काही ठिकाणी आहे. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे, खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, किंवा अगदीच वाढ कमी असेल तर कापूस किवी काढून दुसरे पीक घेऊ शकता. परंतु जर पीक सुधारण्याचे संकेत असतील तर DAP आणि युरिया एकत्र करून पिकाला जमिनीतून द्यावे. तसेच 100 ग्रॅम 19 19 19 आणि 50 ग्रॅम युरिया व 30 ग्रॅम मायक्रोन्युट्रियंट्स म्हणजे की सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची फवारणी करावी. जर अजून उशीर झाला असेल तर ऑक्टोबर महिन्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो, त्यामुळे आपल्याला योग्य नियोजन करावे लागेल. ड्रीपची व्यवस्था असेल, ड्रीपची जर व्यवस्था तुमच्याकडे असेल तर 2 किलो युरिया 4 किलो 0.5534 आणि 500 ग्रॅम मायक्रोन्युट्रियन्स ड्रीपमधून द्यावे. अशा प्रकारे कपाशीचे 50 ते 75 दिवसांचे असताना नियोजन करावे. कीटकनाशक व वाढरोधक यांचा वापर गरज असेल तरच करावा. कीटकनाशक फवारणीसाठी जास्त औषधे एकत्र करून फवारणी करू नका, कारण जास्त औषधे फवारणी करून जास्त कीटकनाशक एकत्र करून जर तुम्ही फवारणी केली तर त्याचा उलट परिणाम तुम्हाला दिसून येतो, त्याचा उत्पन्नामध्ये देखील घट दिसून येते, त्याचा इफेक्टसुद्धा कमी होऊन जातो. त्यामुळे अशा प्रकारे जे आहे तुम्हाला कपाशी पिकासाठी 50 ते 75 दिवसांच्या मधलं नियोजन करायचं आहे, कारण ही जी स्टेज असती ही कपाशी पिकासाठी अत्यंत महत्त्वाची असती. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाचं 50 ते 75 दिवसांमधलं नियोजन घेतलं तर नक्कीच तुम्हाला उत्पन्नामध्ये डबलची वाढ झालेली दिसून येईल, पीक चांगल्या प्रकारे भरून निघेल, निरोगी राहील. तर हीच माहिती होती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन शेतीविषयक माहितीसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.